हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या चॅनलवर. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण, तर या प्रकरणावर आधारित स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण स्वाध्याय. यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील विधाने पूर्ण करा. आणि यामध्ये पहिलं विधान आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता. आणि पर्याय आहे, वाढते, स्थिर राहते, घटते, वाढते आणि नंतर घटते. तर यामध्ये अचूक पर्याय आहे पर्याय ब, स्थिर राहते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता स्थिर राहते. यानंतर पुढचे विधान आहे 2, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना. आणि पुढे रिकामी जागा आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहेत, अ क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही, आणि ड यापैकी नाही. तर अचूक पर्याय आहे ब संख्यात्मक संकल्पना. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना. यानंतर तिसरे विधान आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता. आणि पुढे रिकामी जागा आहे. पर्याय आहेत, अ वाढते, ब स्थिर असते, क घटते आणि ड शून्य असते. तर पर्याय आहे क घटते, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. यानंतर पुढचा प्रश्न आहे 4, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तीबिंदू म्हणजे जेव्हा. आणि पुढे रिकामी जागा आहे. पर्याय आहेत, अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. तर दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे क, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तीबिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत 5, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता. आणि पुढे रिकामी जागा आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहेत, अ वाढते, ब घटते, क बदलत नाही आणि ड महत्तम होते. तर अचूक पर्याय आहे अ वाढते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते. आणि जेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते त्यावेळेस एकूण उपयोगिता जी आहे तर ती घटत असते. परंतु या ठिकाणी आपल्याला जी सीमांत उपयोगिता आहे तर ती घटते असं दिलेलं आहे, ती ऋण होते असं दिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते. यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा किंवा योग्य जोडीचा पर्याय निवडा. आणि जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत, अ गटामध्ये दिलेला आहे काळ उपयोगिता, 2 स्थल उपयोगिता, 3 सेवा उपयोगिता, 4 ज्ञान उपयोगिता. आणि ब गटामध्ये आहे, अ वाहतूक, ब रक्तपेढी, क मोबाईल फोन आणि ड डॉक्टर. तर आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत.
तर काळ उपयोगिता रक्तपेढी, स्थल उपयोगिता वाहतूक, सेवा उपयोगिता डॉक्टर आणि ज्ञान उपयोगिता मोबाईल फोन। तर अशा जोड्या आपल्याला लावलेल्या आहेत आपण। आता फक्त आपल्याला पर्याय जो आहे योग्य तो निवडायचा आहे। तर या ठिकाणी पर्याय राहील ब। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, त्यामधीलच दुसरा, उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान। आणि आपल्याला विधान दिलेले आहेत अ, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ब, सीमांत उपयोगिता व किमती समान, क, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी, आणि ड, किंमत एकापेक्षा कमी। आणि जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे फक्त ब, म्हणजे चौथा पर्याय, की उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे जे विधान आहे तर ते सीमांत उपयोगिता व किमती समान। यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे उदाहरणं दिलेले आहे तर त्या उदाहरणातील अगोदर आपल्याला संकल्पना ओळखायची आहे आणि त्यानंतर त्या संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायचे आहे। तर पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, पहिलं उदाहरण आहे, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले। तर उदाहरणातील संकल्पना आहे काल उपयोगिता आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण, काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असे म्हणतात। आता या ठिकाणी सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले, म्हणजे या ठिकाणी हिवाळ्यामध्ये स्वेटर जे आहे तर स्वेटरला मागणी असते परंतु इतर ऋतूंमध्ये नसते, म्हणजे या ठिकाणी स्वेटर जे आहे त्या स्वेटरामध्ये काल उपयोगिता आहे, म्हणून इथं काल उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते। दुसरे उदाहरण आहे, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले। तर संकल्पना आहे रूप उपयोगिता, संकल्पनेचे स्पष्टीकरण, जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात। आता या उदाहरणामध्ये निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्याचे दागिने खरेदी केलेले आहेत, म्हणजे सोन्यापासून बनवलेले ते दागिने आहेत, म्हणजेच या ठिकाणी रूप उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते। यानंतर तिसरे उदाहरण आहे, कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले। तर उत्तर संकल्पना सीमांत उपयोगिता, संकल्पनेचे स्पष्टीकरण, सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय। तर या ठिकाणी कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले, म्हणून या उदाहरणामध्ये सीमांत उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते। चौथे उदाहरण आहे, भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला। या उदाहरणातील संकल्पना आपल्याला शोधायची आहे, तर उत्तर संकल्पना तृप्तीचा बिंदू, संकल्पनेचे स्पष्टीकरण, जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेत असताना एकामागोमाग एखाद्या वस्तूचे सेवन करतो आणि सेवन करत असताना जेथे त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि सर्वाधिक समाधान मिळाल्यानंतर पुढचे नग तो घेण्याचे थांबवतो, तर ज्या ठिकाणी त्याला सर्वाधिक समाधान मिळालेलं आहे तर त्याला तृप्तीबिंदू असे म्हणतात। तर या उदाहरणामध्ये भूषणने 4 चपात्या खाल्ल्या, आता 4 चपात्या खाल्ल्यानंतर त्याला सर्वाधिक समाधान मिळालं, पुढील 5वी चपाती जो आहे तर तो खाण्यास नकार देतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याने तृप्तीबिंदू गाठलेला आहे। यानंतर 5वे उदाहरण आहे, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली। तर उत्तर संकल्पना
उपयोगिता संकल्पनेचे स्पष्टीकरण। उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय। तर या उदाहरणामध्ये ललिताने तिची निबंध लेखनाची गरज जी आहे तर ती वही आणि पेनचा वापर करून पूर्ण केलेली आहे, म्हणून येथे उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते। यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। आणि यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तर पहिला कॉलम आहे वस्तूचे नग, त्यामध्ये नग आपल्याला दिलेले आहेत। एकूण उपयोगिता आहे दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम आहे सीमांत उपयोगिता। आता वस्तूचा पहिला नग सेवन केल्यानंतर त्याला 6 एवढी उपयोगिता मिळते आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 6च आहे। दुसऱ्या नगाचे सेवन केल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता 11 मिळते आणि सीमांत उपयोगिता 5, म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता घटत जाते आणि एकूण उपयोगिता वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते। परंतु जेव्हा तो चौथ्या नगाचे सेवन करतो तर त्यावेळेस एकूण उपयोगिता ही 15 आहे आणि सीमांत उपयोगिता इथं 0 झालेली आहे। आणि यानंतरही जेव्हा तो पाचवा नग घेईल तर त्यावेळेस एकूण उपयोगिता इथं 14 होईल, म्हणजे घटेल, आणि सीमांत उपयोगिता जी आहे तर ती ऋण होईल। तर यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहूया, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा। तर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा वक्र आपल्याला दिलेल्या या तक्त्यावरून काढायचा आहे, तर तो याप्रमाणे असेल। तर हा उपयोगितेचा वक्र आपण काढलेला आहे, आपण इथं पाहू शकता। अक्षावर आपण वस्तूचे नग आहेत आणि य अक्ष जो आहे तर त्यावरती एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता आहे। तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा वक्र आपल्याला काढता येतो। तर आता जो आपल्याला तक्ता दिलेला होता त्या तक्त्याच्या आधारे आपण हा ग्राफ काढलेला आहे किंवा हा उपयोगिता वक्र जो आहे तर तो काढलेला आहे। तर यामध्ये हा जो वक्र आपण पाहत आहोत तर हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे आणि हा जो खाली येणारा आपल्याला दिसत आहे तर हा सीमांत उपयोगितेचा वक्र आहे आणि हा वरती जाणारा जो आहे तर तो एकूण उपयोगितेचा वक्र आहे। आणि त्यासोबतच इथं जो आहे तर हा तृप्ती बिंदू आहे, कारण या ठिकाणी एकूण उपयोगिता जी आहे तर एकूण उपयोगिता ही सर्वाधिक या ठिकाणी आहे आणि सीमांत उपयोगिता जी आहे तर इथं 0 झालेली आहे, म्हणून हा जो आपल्याला दिसत आहे तर हा तृप्ती बिंदू आहे। आणि तृप्ती बिंदू गाठल्यानंतर जी सीमांत उपयोगिता आहे, म्हणजे त्या व्यक्तीने वस्तूचा पाचवा नग घेतला आणि त्यामुळे जी उपयोगिता त्याला मिळाली तर ती ऋण उपयोगिता आहे, या खाली आपण इथं पाहू शकता ही ऋण उपयोगिता आहे। तर यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, प्रश्न दुसरा आहे अ, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते। आणि ब आहे, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण तर या पाठावर आधारित स्वाध्याय जे आहे तर ते पाहिलेले आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।